मंडळी नमस्कार, आबा नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांच्या आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिल्लार दुनियेमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत, मात्र त्या समाजापासून जाहिराती वाचून म्हणा किंवा तिथं कॅमेरा न गेल्यामुळं तर त्या गोष्टी समाजापुढं काही ठिकाणी आलेले नाहीत किंवा त्यांची परिचय झालेला नसतो. तर खिल्लार शेतकऱ्याच्या आणि यूट्यूब चॅनलचा सर्वे असा चालू आहे की खिल्लार संगोपन कोण कसं करतंय, कोणत्या प्रकारची निवड करते, उद्या भविष्यात कोणाचा कधी कोणत्या ठिकाणी उपयोग होईल हे सांगता येत नाही. मात्र खिल्लार शेतकऱ्याच्या आणि यूट्यूब चॅनलचा सदस्य झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातला वेळ खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही, नॉलेजमध्ये भर पडत आणि सगळ्या गोष्टी या खिल्लारमध्ये पडल्यानंतर आज तुम्हाला खरंच आपलं योग्य आहे का अयोग्य आहे याचीसुद्धा शहानिशा होऊन जाईल. आज ज्या ठिकाणी आलो आहे आपण त्यांचा संपर्क साधलेला आहे आणि इथं आल्यानंतर आता त्यांचा परिचय, त्यांचं कर्तृत्व, त्यांनी अगोदर काय केलं, का केलं, कशासाठी करतायत आणि जे खिल्लार मध्ये काम चालू आहे त्यांचं सध्या तर ते कशा प्रकारचं चालू आहे, निवड कशा प्रकारची चालू आहे, एक मोजके प्रश्न असतील आणि उत्तरंसुद्धा अतिशय सुंदर असतील. कारण का तर या कामामध्ये एक्सपर्ट असलेलं व्यक्तिमत्व आज वाळवा तालुक्यातून लाभलेलं आहे आणि आपल्या चॅनलचं नशीब आहे की त्यांनी त्यांच्या धावपळीतून आज एक आपल्याला थोडा वेळ दिलेला आहे. आबा आपला परिचय मोठ्याने सांगा. मी विक्रमसिंह भोसले, बैलगाडी क्षेत्रात वकील बाबा त्या नावानं परिचित आहे. बैल संगोपनात किंवा खिल्लार संगोपनात आपलं जितकं होईल तेवढं आमच्या परिणाम एवढं नाही. आबा कधीपासून आहे याच्यामध्ये? 10 वर्षे झाली ती या क्षेत्रात. आबा कशा प्रकारचं योगदान तुम्ही दिले या क्षेत्रात? बंदीच्या काळात जनावरं कापायला जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्या काळात मैदानं चालू ठेवली पाकिस्तानचे, शिवाय लोकांच्यात जागृती करून जनावर कापायला विकू नयेत म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टला माझी वैयक्तिक रीट होती, त्या आता फायनल ऑर्डर झाले, त्याच्यात आपल्यासारखा निकाल झाला, त्या निकालात दोन पाणी आपण जे काही म्हणणं मांडलं होतं आर्थिक उलाढाली ज्या काय खिल्लार संगोपनावर अवलंबित आहे ते आपण सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यात सगळं मांडलं होतं, तर ते त्याला उद्देशून किंवा त्याला ग्राह्य धरून निकालात बरेच त्याच्यातलं अंश घेतलेलं आहे. त्या माध्यमातून आपण प्रयत्न केला की खिल्लार संपू नये यासाठी आपण प्रयत्न केला. अबा एवढं काही एवढं विशेष या खिल्लारमध्ये संपू नये म्हणून तुम्ही एवढं प्रयत्न केला, धडपड केली, किती वेळ दिला, किती खर्च दिला तुमच्या जीवाला माहिती आहे, पण आमच्या कानापर्यंत आलं की आबासाहेब एवढे धडपड केली आहे त्याच्या काय आहे. खिल्लार ही भारतातली पहिल्या एक दोन सुंदर देखण्या जातीतली जात आहे पहिली गोष्ट म्हणजे. दुसरं त्याचं दूध कमी प्रमाणात येते पण औषधे म्हणा किंवा त्याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागात केला जातो त्या दुधाचा, शिवाय तिथं शेणमुताचा सुद्धा वापर अतिशय प्रभावीपणे ग्रामीण भागात त्याचा प्रभावीपणे वापर होताना दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी असताना पश्चिम महाराष्ट्राची शान असणारे खिल्लार जात संपुष्टात येणे हे थोडंसं म्हणजे चुकीच्या मार्गाने जात आहे असं वाटल्यामुळे त्याच्या पाठीमध्ये उभं राहून संगोपन व्हावं म्हणून प्रयत्न. थोडक्यात या मातीला केल्याशिवाय पर्याय नाही आणि इतर म्हणजे जनावरांपेक्षा पाळीव प्राणी आहेत त्यांच्यापेक्षा या मातीला किंवा या काळ्याला परत त्या गोमूत्राचा शेणाचा जास्त पडू नत्र असून किंवा सगळ्याच बाबतीत देशी गाईच्या शेणखतात आणि इतर शेणखतात बराचाच फरक हा आहे. त्याच्यात सिलरी बनवून वापरणारी किंवा त्याच्यात प्रायोगिक वेगवेगळे प्रयोग करून गोमूत्रावर असले किंवा शेणावर शेतीसाठी वापरणारी शेतकऱ्यांची संख्या पण आता भरपूर. आपण जसं आता मातीसाठी किंवा या जमिनीसाठी त्याचा फायदा सांगितला, इतर खिल्लारपेक्षा किंवा आपला पश्चिम महाराष्ट्रात जास्त जो फरक आहे तो शेतीला यांच्या गोमूत्राचा शेणाचा पडतो, तसं आबा यांचा डायरेक्ट आपल्या शरीरासाठी काय संबंध किंवा शरीरासाठी काय फरक आहे? शरीरासाठी म्हणजे तुम्ही काय दूध घेता त्याचं दुधाचं बाकीच्या दुधापेक्षा गाईचं दुधाला फॅट लिमिटेड असतं किंवा त्याचा आयुर्वेदिक उपचारात सुद्धा महत्त्व आहे, त्यामुळे गाईचं दूध खाण्याने शरीराला फायदा हा आहे. लहान मुलांना असू दे किंवा वयोवृद्ध माणसांना असू दे किंवा तरुणांना असू दे, देशी गाईचं दूध हे सगळ्यात सकस आहे.
तर मंडळी त्यांनी खरंच अतिशय सुंदर शब्दात उत्तर दिलेलं आहे, कारण सकसपणा म्हणा किंवा जे पाहिजे ते खेळाडूमध्ये आहे आणि आज बुडत चाललेलं होतं हे टिकवायचं होतं. आज टिकवायच्या दृष्टिकोन हा त्यांच्या गोट्यापुरता नाही, आज सगळ्या अख्ख्या महाराष्ट्र म्हणा किंवा देशात म्हणा किंवा जिथं जिथं खेळाडू आवडतं किंवा संगोपन चालू आहे ते टिकलं पाहिजे हा उद्देश त्यांनी सांगितला. तर मंडळी आज आबांच्या गोट्यावर आल्यानंतर एक मला असं भासलं, मी बऱ्याच पाठीमागच्या वेळेला पण आलो होतो, आबांची जुनी ओळख आहे, आबांची जी पारख आहे ही सुद्धा पारख आम्हाला पूर्वीपासून माहिती आहे. पारख अशी आहे, शरीर क्षेत्रात असताना सुद्धा दोन्ही क्षेत्रातली पारख आहे, वळू क्षेत्रातली पारख सुद्धा आणि शरीर क्षेत्रातली पारख सुद्धा. त्यांनी पारख करून घेतलेली वस्तू जी आहे ती आज वळू क्षेत्रात सुद्धा तुम्हाला आसपास भागात कोणाकडे सापडणार नाही. काटकपणा, कोरीवपणा, पिंडपणा, गोलपणा, सरळाकपणा आणि देखणापणा, जातीवंतपणा, आईबापाचा विषय हा दुसरा भाग आहे. मात्र निवड करत असताना आज योग्य पद्धतीची निवड आबांची आहे. आल्यानंतर मी बघितलं, प्रत्येकाचे नखी बघितली, मेटा बघितला, पाय बघितलं, कलर, त्वचा म्हणा, स्किन, वशीन, पाटकाड, कनाटा, सगळा शेपूट, चौक, रुंदपणा, पाठीमागचं चौक, हाड सगळं बघितलं. ओके, आज वळू क्षेत्रात सुद्धा ती निवड नाही कोणाची. आज किती जाहिरात करा, किती व्हिडिओ बनवा, मात्र आज समाजात आबांसारखे असे व्यक्तिमत्व आहेत की काटा वस्तू निवड करणार. मात्र आज त्यांनी जी निवड केलेली वस्तू आहे ती शरीर क्षेत्रासाठी निवड केलेली आहे. तर आबांना मी काय प्रश्न विचारतोय बारकाईने लक्ष देऊन ऐका. जातीवंतपणे अभ्यास होणार आहे प्रत्येकाचा आणि अभ्यास झाल्यानंतर स्वतः जागृत होणार आहे, नंतर आपण इतरांना जागृत करणार. आबा वासरांची निवड कशी करता, काय बघता? वासराचे निवड करताना म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे खिलार सोडून दावणीला माझ्याकडे वासरत नाही, म्हणजे मनसुरी किंवा दुसऱ्या कुठल्या दुग्गल जातीचं वासर नाही, जातीचीच वासर. आणि मुळात वासरांची निवड करताना जर पूर्व भाग जो आहे म्हणजे तिथं फिरत्यात जागा वासरा गाई फिरून खात्यात डोंगराला, त्या भागातल्या वासरांना प्रामुख्यानं पहिली पसंती सडकण जर उंदी हा जो भाग आहे बांधून नसणारी जनावरांच्या पाठीमागची म्हणजे फिरून खाणाऱ्या गाईच्या पाठीमागची वासरं घेण्याकडे, त्याला कारण काय की नकीला वासर चांगली कठीण लागतात. एक दुसऱ्याच्या भागात वळू चांगले, काही अजून काही चांगल्या शेतकऱ्यांच्याकडे चांगल्या जातीच्या गाई, त्याचा परिणामी पडणारी वासर चांगली पडते. आणि शर्यती क्षेत्रातून किंवा वळू क्षेत्र दोन्हीकडे चालेल ह्या ह्याच्या अनुसरूनच वासरांची खरेदी. पैसे ज्यादा गेले तरी समजा नाही पळा किंवा कमी पळा तर वळू क्षेत्रात त्याचं देखणं पण किंवा बाकी शरीर ठेवून त्याच्या तिकडे उपयोगाला येईल. असे दोन्ही ह्याच्यावरची वासर आपल्या दावणीला असते. आबा तुमचा जो अभ्यास आहे हा अभ्यास कोणाच्या धर्तीवर आहे का, तुम्ही स्वतः अभ्यास केला का, कोण गुरु आहे या अभ्यासाच्या पाठीमागे तुमच्या निवडीच्या पाठीमागे? गुरुचा काय विषय नाही, पण बऱ्यापैकी तुमच्यासारखे मित्र आहेत. सांगवलचा आपला पांडू आहे, पांडुरंग तालुके, असे बरेच खाली म्हणजे या क्षेत्रात फिरत फिरत एकाला दोन असे मित्र होत होत ज्याला ज्याचा ज्या क्षेत्रात अभ्यास आहे त्यानं काही शिकवलं, समजा कोण पाय सांगते, कोण शिपूट सांगते, असं करत ते थोडं थोडं करत सगळ्यांच्याकडनं शिकलो. फिरताना घेताना जे संपर्कात मित्रत्व आलं किंवा जे मंडळ आलं तर त्यांच्याकडून थोडं थोडं तुम्ही शिकत गेला. तर आबा मला असं एक विचारायचं की तुम्ही निवड करत असताना किंवा गोट्यात आणत असताना म्हणजे याचा उद्देश काय ठेवता, एकच ठेवता का बरंच बाकीचा काय उद्देश असतो? नाही, वळू म्हणून वापरत नाही पहिलं मी, म्हणजे तयार झाला वळू तर विकतो देतो दुसऱ्या पैदाशीला देतो वळू, पण मी दावणीला काय पैदाशीसाठी वळू म्हणून वापरत नाही. जे काय ते पळायला शर्यतीसाठीच वापरत. आणि जुलैमध्ये बेंद्राला मिरवणूक असते त्यावेळेला देखणी एक जोडी माझ्याकडे वर्षाला असते मिरवणुकीसाठी म्हणून. आबा दोन्ही कामासाठी बैल का वापरू शकत नाही? वळू क्षेत्रात वापरलेल्या बैलाला जी ताकद पाहिजे पळायला ती त्याच्याकडे शिल्लक राहते, तो ताव आहे तो शिल्लक राहतात. किंवा जो पळणारा बैल आहे त्याचं काय समजा पळायचं बंद झालं दात लावायच्या रंगात किंवा दुसऱ्या चौक्यात, तर तिथून पुढं त्याच्या ताकदीचा वापर पायदशीला होऊ शकतो. पण वळू क्षेत्रातल्या बैलाला दोन दाती चार दाती झाला आणि पायदशीसाठी तर त्याचा वापर झाला असला भरपूर, तर तो बैल वापरात येत नाही शर्यतीसाठी.
त्याच्याकडे ती ताकद राहते शर्यतीला परत येऊन तो काम करते. परंतु शर्यक्षेत्रातले काही बैल आहेत ते दात आदत असताना जे नीप पाळायचं बंद केलं आहे असे बरेच ओळख क्षेत्रात ती बैल काम करतात. म्हणजे त्याच्यातला तो सर्जा आहे तर तो पण तो शर्यक्षेत्रातनच तिकडे गेलेला पाहिजे. मंडळी आबांनी छान असं उत्तर दिले की कोणतंही काम सेपरेट असं कारण त्याला जी घडवलेलं आहे ओळखू आलं पाहिजे की बाबा ही गोष्ट यासाठी घडवली ती गोष्ट त्यासाठी घडवली. आणि आबांनी अतिशय एक सहानुभूती सुद्धा दाखवली की एखादा ओळख क्षेत्रासाठी जर बैल निवडत असेल किंवा जर वाटत असेल ओळख क्षेत्रासाठी हा जाणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आबांचं सहकार्य असते तिने स्वतः व्यक्त केलेलं आहे. त्या गोष्टीबद्दल मला आनंद झाला की शर्यत क्षेत्रामध्ये एखादा बैल खरंच ओळखसाठी चालत असेल तर त्या ठिकाणी विचार केला जात नाही किंवा तो दिला जात नाही. मात्र आबांच्या हातून बैल गेलेली आहेत की बाबा हा ओळच्या कामासाठी किंवा गाय भरवण्याच्या कामासाठी योग्य आहे हा त्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे. बरोबर आहे. तर आबांची जी काही वासरं आहेत सध्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जवळपास 10-11 संख्या आहेत. तर ही संख्या ओळख क्षेत्रासाठी नाकारण्यासारखी नाही. यातले सर्वच्या सर्व ओळख क्षेत्रासाठी वापरण्यासारखे आहेत. पण आज शर्यत क्षेत्रासाठी नेमकं काय असावं आणि शर्यत क्षेत्रासाठी नेमकं काय टिकतंय तर ते आबांनी सांगितलं की केलं. तर आबा एक शेवटचा मुद्दा आता अजून एक तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणला की माझी पारख किंवा माझी निवड किंवा माझी आवड ही खिल्लारमध्ये. पण महाराष्ट्रातून बरेच शर्यत प्रेमी हे इतर प्रकारच्या वासरांमध्ये गुंतलेले आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे? कुणाचं प्रेम कुठल्या जनावरावर असावं ह्याच्याशी काय म्हणजे कुणाचं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. कुणाचं कुणाला मैसुरीमध्ये पळतात त्यांची चांगली बैल त्यांना त्याच्यात आवड आहे. काही दुसऱ्या जाती आहेत हरियाणातल्या किंवा गुजरातमधल्या त्या पद्धतीची बैलं काही विदर्भात पळतात त्यातली बैलं घेणारी काही शौकीन आहेत. तसं खिलार प्रॉपर खिलार सांभाळणारे पण बरेच शौकीन आहेत. म्हणजे आता माझा एक पैलवान म्हणून बैल जोशींना दिला आहे आमदारांना तर त्यांच्या धावणीला मैसूर बैल त्यांच्याकडे जेवढी बैलं म्हणजे 2-3 पिढ्याचं त्यांच्या शरीराचं त्यांचा शौक आहे. नाच सगळा त्यांचा केला. आता महाराष्ट्रात टॉपला पळतात माझी 2-3 बैल त्यांच्याकडे एक 3 बैल आहेत. माझी जोशींच्याकडे सदा मास्तरांच्याकडे माझा एक बैल दिला आहे सदा मास्तरांनी घेतला ठाकूर म्हणून आता पळतो टॉप करतो पण रेट याचा तो पण जातीचा पैलवान जातीचा त्यांच्याकडे अनेक इंजन म्हणून माझं बैल होतं ते पण जात. खिलार जे खिलारला जे रूप आहे देखणं पण ते दुसऱ्या जनावरांच्याकडे तेवढं नाही. आबा तुम्ही खिलार वाढीसाठी प्रयत्न केला तुम्ही बराच अभ्यास केला तुम्ही बऱ्याच दिवसापासून या क्षेत्रात आहे. आबा खरंच एक मुद्दा महत्वाचा आहे खिलार कमी होण्याच्या पाठीमाग कोणकोणती कारणं सापडली तुम्हाला अभ्यास करत असताना? मुळात काय आहे की खिलार हा दूध उत्पादन देणारा ब्रीड नाही आणि त्यामुळं आर्थिक जी काही उलाढाल खिलारची होती ती शर्यत बुंदीपूर्वी खिलाराच्या वासरांमधनंच खालच्या लोकांना दुष्काळ भागातल्या लोकांना दुष्काळ पट्ट्यातल्या लोकांना खिलारची वासरं विकूनच त्यांना पैसे उभारा किंवा वर्षभराचं दुधाचं उत्पादन जेवढं विकत होतं सरासरी तेवढे पैसे वासरातून त्यांना उभारावे. मधल्या काळात शर्यतबंदी झाल्यामुळं वासरांच्या किमती खाली आल्या म्हणजे 5-10 हजाराला सुद्धा वासरं घेणार. मग त्यासाठी गाया कोण सांभाळणार? गाया कापायला गेल्या बैल कापायला गेली शर्यतीची चांगली चांगली जनावर कापायला गेली किंवा संपली आणि आर्थिक उलाढाल शेतकऱ्याची होत नसल्यामुळे खिलार सांभाळायला परवडत नाही सगळ्यात पहिलं म्हणजे कारण त्याच्यातनं दूध उत्पादन हे आज 0 रुपयाचं दूध उत्पादन त्याच्यातून दूध उत्पादन होत नाही. आता परत शर्यती चालू झाल्यामुळं वासरांच्या किमती वाढल्यात आता लोक खिलारकडे परत प्रोफेशन म्हणून बघायला लागल्यात मग आर्थिक उलाढाल व्हायला लागल्यामुळे ते सांभाळायला परवड आणि आता शासनाच्या गोशाळांच्या वगैरे नवीन स्कीम आल्यात अनुदान आल्यात त्यामुळं लोकांचा थोडा कल खिलार किंवा गोवंश सांभाळण्याकडे आता वाढायला लागला. खिलारमधली माहिती खिलारमधलं नॉलेज किंवा खिलारचा अभ्यास अभावी सुद्धा ही क्षेत्र कमी झालं होतं खिलारचं असं म्हणता येईल का?
अभ्यासाचा अभाव असं नाही. काय झालंय की जरी समजा काय मोठी लोक या शरीर क्षेत्रात असतील, खिलारला जर टिकायचं असेल तर त्याला शरीर क्षेत्र हे एकमेव पर्याय आहे. आणि जर ते बंद पडलं तर तुमचा अभ्यास असून काही जरी असलं तरी जर शरीर क्षेत्र बंद पडलं तर सर्वसामान्य शेतकरी खिलार सांभाळण्याकडे त्याचा कल राहणार नाही. तुमचं असं मत आहे की मॅक्झिमम शरीर क्षेत्रावर ही वाढ अवलंबून आहे. 100% शरीर क्षेत्रावरच खिलारचं भविष्य अवलंबून आहे. अगदी क्वचित हातावरच्या बोटावर मोजण्या एवढे शेतकरी आहेत की मग त्यांची परिस्थिती चांगली आहे, दारात गाय पाहिजे म्हणून सांभाळणारे अगदी अगदी क्वचित शेतकरी आहेत. पण मूळ जो खिलारचा साचा आहे, जो पश्चिम महाराष्ट्र किंवा दुष्काळग्रस्त जो काय आपल्या महाराष्ट्रातला जो भाग आहे, जत म्हणा किंवा तुमच्या माळशिरसपासून असं तळचं जो पट्टा आहे, त्या पट्ट्यात दुसरं काही साधन नाही उत्पन्नाचं मोठं, आणि हेच साधन होतं. आणि जर शर्यत संपली तर ही लोक का सांभाळतील, सांभाळणार नाही, कुठंतर बघायला राहील खेळणार जाणार. आबा किती वर्ष झालं तुम्ही खरेदी विक्री हा नाद चालू आहे? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. आबा या 10 वर्षात घेताना म्हणजे त्या वासराचं आय वडील ह्या गोष्टीचा विचार कधी करताय का? नाही, मला कधी काय म्हणजे तसं जाणवलं नाही 10 वर्षात कधी की त्याच्या आई वडील बघणे किंवा त्याचा काय फारसा परिणाम वासराच्या परफॉर्मन्सवर म्हणजे काय म्हणतो त्या कामगिरीवर काय परिणाम होतो असं माझं म्हणणं आहे. कारण साध्या दिवशी आपण काय म्हणून गुगल गेला जरी खिलार रोड पटला तो समजा बाप्पावर गेला असला किंवा जातीला चांगला फायदा झाला असला तर तो काम करतो, त्याला तो ह्याच्या पोटचाच पाहिजे किंवा ह्या गाईच्या पोटचा पाहिजे असं काय फारसा आढळून आलेलं नाही. 100 of 2-3 केसेस असे असतात की बाबा हा तुमचा तो तांदूळचा गोळा आहे समजा त्याला राग आहे सगळं भूज आहे किंवा ज्या त्या गोष्टी त्या वासरातून येतात जेनेटिकली. पण बऱ्यापैकी वासरं जी जन्माला येतात त्यातले काही त्यांचं ते म्हणजे अंगी असतेच ते, तर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी जातीच्या लागणार आहे त्या थोड्याफार बघून घेतलं तर त्याला काय त्याच्या वंशावळीची फारशी काय आवश्यकता येत. शरीर क्षेत्रासाठी मुद्दा तुम्ही सांगितला की शरीर क्षेत्रासाठी तुम्ही वासरू निवडताना किंवा तुमच्या नादासाठी चॉईस करत असताना त्याचं काय आवडला एवढा फारसा संबंध येत नाही. पण माझं असं मत आहे की खिलार वाढीसाठी किंवा आता ज्यांना खरं शरीर क्षेत्राचा नाद नाही मात्र त्यांना खिलार सांभाळायचा अशा लोकांसाठी खरेदी करत असताना व्यवहार करत असताना किंवा देत असताना आई वडिलाचा संबंध खरा महत्त्वाचा ठरेल का किंवा माहिती महत्त्वाची ठरेल काय? पैदाशीचा म्हणजे अगदी 5-10 वर्षापूर्वीपर्यंत जरी आपण बघितलं तर ओळख क्षेत्रातले जे काही खरेदीदार होते ते सुद्धा बाजारातूनच वासरं घेणारे लोक बनतो. आता ह्या 4-5 वर्षात की शिवा अमक्याचा बच्चा या अमक्याचा बच्चा हे आत्ता या 4 वर्षात म्हणजे तुमचा तर तिकोंडीचा राजा जसा मार्केटला तुम्ही त्याला हे झालं तसं ते आलंय की बाबा राजाचं बच्चे आहे तिकोंडीच्या राजाचा मुलगा आहे किंवा ती ब्लडलाईनची जी आत्ता 4-5 वर्षातला सगळा खेळ आहे 4 वर्षातला त्या पूर्वी काही हे नव्हतं अस्तित्वात. म्हणजे तुम्ही तुमच्या पाठीमागे जर कोण वळू आले असतील तर त्यांच्याकडे जरी चौकशी केली तर ते ओपन मार्केटमधनं वळूला वासरं म्हणजे चांगले शरीर सगळे बघून खरेदी करून तयार करून वळू म्हणून वापरणाऱ्यांची संख्या जास्त. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की 4-5 वर्षात तुमच्यामुळे आईवडिलांची संकल्पना किंवा माहिती आता समोर येईल ही चांगली झाली का गोष्ट? आम्हाला चांगली झाली निश्चितच चांगली, पण याचा दुसरा एक दुष्परिणाम असा आहे की सर्वसामान्यांची गाई समजा एखाद्या शेतकऱ्याकडे चांगला बैल आहे आणि त्यानं भरवला गेला तर त्या ब्लडलाईनच्या नादात त्याच्या वासरांची उद्या डिव्हॅल्युएशन होणार, त्याच्या वासरांच्या किमती कमी राहणार किंवा बाकीच्या कम्पेअर करता जर हा ट्रेंड आला की बाबा ह्या लाईनचा पाहिजे ह्या लाईनचा पाहिजे असा जर ट्रेंड आला समजा तर मग सर्वसामान्य समजा आता सिमेंट्सनं काही गाय भरून जाते
त्यांना उगणारे बच्चे चांगले होते, कॅटेगरीचे बच्चे जवळजवळ 80% सिमेंटचे आणि खड्ड असतात वासरची. उद्या त्यांना तुम्ही बाप विचारला तर कुठनं सांगणार, तुम्ही सांगू शकत नाही ना. त्यामुळे समजा असा काही ट्रेंड आला की बाबा लाईन पाहिजे, तर मग प्रॉब्लेम व्हायला चालू होईल की बाकी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वासरांना मार. अबा आता तुम्ही सिमेंटचं किंवा हे कृत्रिम रेतांचा की विषय काढला, याबद्दल तुमचं काय मत आहे, असावं की नसावं? नाही, काही ठिकाणी पर्याय नाही कृत्रिम रेतनाला. समजा वळू उपलब्ध होत नसेल तर काय करणार, त्याला पर्याय नाही. त्यामुळे तो पर्याय चांगलाच आहे, निश्चितच चांगला आहे, पण त्याच्यात तुम्हाला काय म्हणू आपण, विविध पर्याय उपलब्ध नाही. जे काही शासनाच्या नियमाचे वळू आहे ते त्याच्यात सिमेंट्स तुम्हाला येतात. बाकी मग कोस्टा खेलर म्हणलं, धनगर खेलर म्हणलं किंवा आणि ज्या काही दोन चार त्यातल्या जाती आहेत, त्यापैकी कुठले तुम्हाला भरवायचं झालं तर मग सिमेंट्समध्ये ते पर्याय उपलब्ध नाही. तुम्हाला आहे ते शासनाच्या कॅटेगरीची जी बैल आहेत आपली काळशी काळशी कुठली, तर त्या ह्याच्यातच तुम्हाला भरवावं लागेल. आता काय फरक आहे शासनाच्या बैलात आणि शेतकऱ्यांना लागणारी बैल किंवा तुम्हाला लागणारी बैल, ह्याच्यात काय फरक आहे का? शासकीय बैल जो आहे तो देखणाच आहे, आणि त्यांचं जे काही खेलारला शासकीय मान्यता जी आहे, शिंगशिपूट काळं नागपुडी काळी पाहिजे डोळं काळं पाहिजे, फक्त त्या ते जनावरं शेतीच्या कामासाठी किंवा दारात बांधायला किंवा स्पर्धांसाठी ती जनावरं उपयुक्त आहे, पण शर्यत क्षेत्राला किंवा पुऱ्या मापाची जनावरं जर पैदा पाहिजे असतील तर त्यासाठी जे शासकीय मान्यतेचं जे काही वळू आहे किंवा त्यांचे जे सिमेंट आहे, तर त्यांना त्या पद्धतीची पैदास होतो. त्यांची जी पैदास आहे ती त्या म्हणजे काळ्या शिंग आणि काळ्या शेपूट इकडंच जाणार, मोठं माप होणार नाही, त्याला चपळदार राहणार नाही. त्यांनी फरक हा आहेचा, बाकीच्या ज्या दोन तीन जाती आहेत किनारमधल्या धनगर पोचा सफेदमधला किनार दुसरी कृष्णा महालामधल्या दोन तीन आहेत, ह्या सगळ्यात थोडंसं फरक कायम राहणार शासकीय आणि तुमच्या क्षेत्रात. म्हणजे कधी शासकीय अभ्यासातला किंवा शासकीय नियमातला बैल कधी म्हणजे तुम्ही वापरलाय वापरत आलाय? नाही, शासकीय जरी त्याला कॅटेगरी असली तरी ती आई दुसऱ्या जातीची असल्यामुळे, आई प्युअर खिलार धनगर खिलारमध्ये असल्यामुळे, तर तिचा जो बच्चा म्हणजे माझ्याकडे दोन होते चांगले पाहिजे, त्या आईकडं बऱ्यापैकी डॉमिनंट असल्यामुळे कलर जरी त्याचा शेंगाला काळा आला आणि शिपूर काळं झालं तरी गुण तिच्या आईकडे गेल्यामुळे ते काम करतात. आपण बोलता बोलता तुम्ही आता धनगरी खिलार हा विषय काढला, धनगरी खिलार म्हणजे काय विषय एवढा? धनगरी खिलार म्हणजे मुळात त्या ज्या गायी आहेत त्या म्हणजे त्याचा बेस म्हणजे जिथपर्यंत मला माझे मला माहिती आहे की ते गायी फिरवणारी जो हे आहे पूर्वी धनगर समाज खाली त्यांच्या तांदळी गायींची आणि ते फिरायचे बांधून नाही गाय आणि त्यामुळं त्यांना थोडक्यात सलगरी गायी आता फिरतात, तसं त्या पण हाताखाली असणार आहे म्हणजे दूध काढताय बाहेर फिरताना दूध काढताय हाताखाली असणाऱ्या पण त्या डंगरांच्या तांड्यातून फिरणाऱ्या गायी त्या थोड्याशा ह्या गायींच्या पेक्षा जादा काटत आणि फिरून जन्माला आल्यापासून फिरतच राहिल्यामुळं कंटिन्यू बांधून नाही फिरत राहिल्यामुळं त्यांच्या ह्या जनावरांच्या पेक्षा शारीरिक वाढ जादा त्या जातीला, म्हणजे शरीरानं ती पहिलं मोठी होणार, गायीच्या शरीरानं थोडं मोठ्या असतात, त्यांच्या पायाच्या लांबी जर सर्वसामान्य जनावर बघितली आपण तर त्यांची पायाची लांबी थोडी इतर जनावरांच्या पेक्षा जास्त आणि त्यांच्या शरीराला पीळ जो आहे त्या काय खाणीतनं तुम्ही जसं चालत आलेले जे काय आहेत जनावर म्हणजे काही गायी आहेत त्यांची पूर्वी त्या धनगरी तांड्यातल्या गायींच्या खाणीतनं काय आलेत समजा वळू आलेत काय, तर त्यांच्या शरीराला एक वेगळा पीळ आहे म्हणजे त्यांचं शरीर व्यायाम व्यायामात असल्यासारखं तुम्हाला वासराचं सुद्धा दिसणार. खरं खरं तुमचं असं म्हणतं की पूर्वी ही धनगर समाजातली लोक त्या टाईप त्या प्रकारात गायी सांभाळत नाही, त्यांच्या गायी आपल्या खेलारमधल्याच गायी, पण
त्या कायम फिरून खाल्ल्यामुळे, कायम फिरत राहिल्यामुळे ओपनला त्यांच्या हाडात थोडं ज्यादा वाढ झाली असेल किंवा त्यांना पीळ त्यांच्या शरीराला व्यायामामुळे ज्यादा आला असेल, त्यामुळे पैदा होणारी वासर चांगली ताकदीची पडली, त्या पद्धतीने ती पुढं वाढत आले आणि त्या जातीची किंवा त्या स्पेसिफिक हिची जी जनावर आहेत त्यांना माप थोडं तुमचं मोठं निघणार आणि पीळ हा तुम्हाला 100 वासरात दिसणारच धनगरचा. आणि त्याच्या पाठीमाग फिरणारा सुद्धा समाज म्हणा किंवा त्या फिरणाऱ्या गुरांची आवड ती त्या समाजाला जास्त असावी. हा असणार की त्याशिवाय ते टिकलेलं नाही ना त्या त्या समाजाला त्या जनावरांविषयी आस्था असल्यामुळेच ते आतापर्यंत टिकत आलंय पुढं. बरं, ते मागे संपुष्टात आलं. धनगर किनार म्हणजे काय असं काही विशिष्ट शासनाने नेमून दिलेली स्पेशल जात नाही आहे ज्या आपल्या गायींमधल्या काही ज्या फिरणाऱ्या गायी ज्या धनगरांच्या समजा पूर्वी जनावरांसोबत 4-5 दिवसाला गायी असतील 10 गायी असतील तर त्या फिरून फिरल्यामुळं रोजचं 5-50 किलोमीटर रनिंग होत ना त्यामुळे त्यांच्या शरीरात थोडा ह्या आपल्या जनावरांच्या पेक्षा थोडा ज्यादा काटकपणा आहे, ज्यादा पीळ आहे त्यांना, राग त्यांना ज्यादा, कारण मोकळच असल्यामुळं कायम त्यांच्या जेनेटिकल थोडासा बदल त्यांच्या ह्या जनावरांच्या पेक्षा झालेला आहे. तर मंडळी आबांनी दिलेले उत्तर बारकाईनं प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य बारकाईनं ऐका म्हणजे स्वतःची जागृत होईल आणि तुम्ही सुद्धा जागृत कराल. हे का असं का तसं का संपूर्ण बघितल्याशिवाय समजणार नाही. तर आबा तुम्ही आज खिल्लार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलला तुमच्या धावपळी ज्या दिवसातून तुमच्या पाठीमागे धावपळ असते, बिझी असता, तुम्ही मैदानात असता, तरी तुम्ही ह्या चॅनलला का वेळ दिला? आमची आता आपली मैत्री आहे, जवळजवळ 10 वर्ष झालं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की माहिती लोकांपर्यंत पोचते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, चांगलं काम करते चॅनल, थोडं काय आपलं ज्ञान लोकांपर्यंत गेलं तर आनंदच आहे. हा चॅनल चांगल्या पद्धतीने काम करत आहे तुम्ही आत्ता म्हणलात त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभारी. आबा मला थोडं सविस्तर सांगाल किंवा जनतेला समजेल का की हा चॅनल चांगल्या पद्धतीने म्हणजे नेमका काय कसं काम करत आहे, तुम्हाला कितपत जाणवलं? लोकांना काही बऱ्याच गोष्टी खिल्लार क्षेत्रातल्या ज्या माहीत नाही त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत बारकाव्यानं पोचवायचं काम चॅनलच्या माध्यमातून दिसते आणि यापुढेही चांगलं आणि काम होऊन खिल्लार संवर्धनाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मदत व्हावी तुम्ही आबासाहेब तुमच्या जीवाला कधी वाटले की बाबा हे चॅनलची कामगिरी चालू असल्यापासून जागृती झाली किंवा थोडी वाढ झाली किंवा आस्था वाढली लोकांची? नाही, आस्था वाढलीच आहे, पण ज्या महत्त्वाचं काय आहे की चांगली माहिती जनावरांविषयी लोकांची चांगली जनावरं सर्वसामान्य लोकांपर्यंत समजायला लागल्यात, वळूनची चांगल्या चांगल्या माहिती लोकांपर्यंत मिळायला लागल्या, लोकांच्याकडे ज्या चांगल्या गायी आहेत त्यांच्याकडे काही चांगली पैदास झाली असेल त्याविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत मधल्या काळात मागच्या महिन्यात 2 महिन्यात काही खिल्लार प्रेमींना तुम्ही माझं नाव सुचवलं होतं, चॅनलचं नाव सुचवलं होतं किंवा तांडोरचं राजेश सिद्धापूर खाणीचं मूळ स्वरूपाचा जो बैल आहे खालच्या भागात तर त्या बैलाचं पण नाव तुम्ही सुचवलं होतं खिल्लार प्रेमींना, काय वाटलं त्यावेळेला माझ्यापर्यंत कोण आले त्यांचे? काही लोकांना की स्पेसिफिक बाबा आम्हाला असाच ओळू पाहिजे, आम्हाला ह्या धाटणीचा पैदाशीला बैल पाहिजे, तर मग त्यांना ज्या लोकांना जसं आता खाली भरपूर लोकांचे माझे संबंध आहेत तर ज्यांना जसा पाहिजे पैदाशीला तसे ज्याच्याकडे उपलब्ध आहे चांगला वळून त्याचं नाव सुचवायचं की जेणेकरून चांगली ब्रीड पुढं होईल, चांगली पैदास होईल, हाच त्याच्या पाठीमागे चांगलं घेतलं सुरू पाहिजे. आबा ह्या कामगिरीबद्दल काय सजेशन ह्या चॅनलच्या? चांगली कामगिरी आहे आणि माहिती लोकांपर्यंत तुम्ही पोचवा, बारीक सारीक गोष्टी ज्या काही लोकांना समजत नाही त्या समजण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे आबा, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार आहे. एक विनंती आहे आबा तुम्हाला की तुमच्या ह्या ग्रुपमधून किंवा खिल्लारमधून समजा ह्या खिल्लार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलला वाटला हा बैल ब्रिडिंगला जावा किंवा हे वासरू ब्रिडिंगला जावं त्यावर तुम्ही निर्णय घेऊन प्रतिसाद देणार त्या क्षेत्रासाठी? नाही, ब्रिडिंगला जा मी प्रेफरन्स हा ब्रिडिंगला माझा आहेच पहिल्यापासून, कारण माझ्याकडं जनावरं चांगली असल्यामुळं त्याच्यापासून पैदास चांगली व्हावी म्हणून माझे शिरूर महाराजांच्याकडं माझा कोळू का सांगोला मेटकऱ्याकडं माझा कोळू चांगलं चांगला कोळू पाहिजे होता
आठपाडीला माझा एक चांगला राणा म्हणून फोन करतो. शरीर चालूच शरीर तिथलं मी बैल त्यांना देतो. त्यामुळं काय जर पैदाशीला असतानाच दोन्ही कडे वापर होणारी जनावरं माझ्याकडे कोणाला जर चालत असेल पैदाशीला तर निश्चितच माझा पैदाशीला देण्याला कल जादा. मंडळी ही संधी तुम्हाला ऐकवायची होती मला की आज दोन्ही क्षेत्राची निवड करून घेणार व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी खरंच प्रतिसाद देत आहे का हे सरळ पद्धतीने मला तुमच्या समोर त्यांच्याकडून ऐकायचं होतं. त्यासाठी मी आज तांडोर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर येथून वाळवा तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी आलोय आणि त्यांचा हा शब्द आहे की खरंच एखादी वस्तू जात असेल आणि समोरचा सांभाळायला तयार असेल आणि तो योग्य किंमत करत असेल त्या वस्तूच्या मानाने तर ती वस्तू त्यांना देण्यात येईल. आबा तुम्ही बराच वेळ दिला, भरपूर वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचा मनापासून खरंच आभारी आहे. धन्यवाद.